ज्येष्ठ स्वातंत्र्यवीर अहिंसेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांचा घोर अपमान करणारा व देशाचा राष्ट्रीय ध्वज हा आपला आदर्श असू शकत नाही असे राष्ट्रद्रोही विधान करणारा विकृत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्यावर त्वरित फौजदारी कारवाई करावी, अन्यथा त्याला भारतातून हकलून द्यावे. या संदर्भात निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस विमुक्त जाती भटके जमातीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, शहर अध्यक्ष भारत जाधव व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा अल्पसंख्याक विभाग प्रदेश पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख यांनी मनोहर कुलकर्णी, संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मनोहर कुलकर्णी याला पाठीशी न घालता या वात्रट वाचाळवीर माणसाला तात्काळ अटक करा, अन्यथा भारत देशातून हाकलून द्या अशी मागणी केली आहे. राष्ट्रविरोधी बोलणारा, थोर स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणारा व्यक्ती हा भारतीय वंशाचा असूच शकत नाही. अशा मनुवादी आणि नीच प्रवृत्तीच्या माणसाची जागा ही एकतर जेलमध्ये किंवा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून भारत देशातून हाकलून लावावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुदर्शन औताडे, प्रदेश सचिव मोतीराम चव्हाण, रोजगार स्वयंसेवक विभाग जिल्हाध्यक्ष अपू शेख, साजिद मकानदार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अयुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज पुजारी, मलेश सूर्यवंशी, शंकर पवार, पंडित लांडगे, सिद्राम पवार यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहर अध्यक्ष सन्माननीय भारतजी जाधव, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणराव भोसले, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय सुदर्शनजी औताडे, त्याचबरोबर तमाम सगळे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी सन्माननीय नवीनचे जिल्हाधिकारी साहेब आले आशीर्वाद साहेब यांना आज एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की देशामध्ये आज जी लोकशाही आहे या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम काही मनुवादी विचारसरणीचे लोक या ठिकाणी करतात हे जाणीवपूर्वक करतात हे दिसतंय. संभाजी भिडे ज्या माणसाचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, छत्रपती संभाजी राजेंचं नाव धारण करून हा जो विकृत माणूस आहे, प्रत्येक वेळी वेगवेगळे जे आक्षेपारे असे काही तो निवेदन करतोय, बोलतोय आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम त्यांचे धारकरी करतात. अरे जो मनोहर भिडे देशाचा जे तिरंगा आहे तो तिरंगा त्याला मान्य नाही असं म्हणतो, देशाची लोकशाही मान्य नाही म्हणतो, अशा नालायक हा जो भिडे तो भिडे नव्हे तो हा भडवा आहे, अशा या गांडूच्या औलादाने या देशातून हाकलून लावा. या भारतामध्ये राहण्याचा त्याचं त्याची लायकी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी, अरे ज्या महात्मा गांधी बॅरिस्टर असताना उभ्या आयुष्यामध्ये माझ्या देशातील जनता ही गरीब जनता आहे, त्याला खायला प्यायला अन्न नाही, त्या अंगावरती नेसायला कपडे नाहीत, अशी भावना ठेवून आयुष्यभर हा माणूस राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्ध्या कपड्यानं देशभर फिरले आणि आयुष्यात कधी त्यांनी पूर्ण संपूर्ण अंग झाकलेले आहेत, अशा मानवतेचा प्रतीक असणारं हे नेतृत्व, उभ्या जगाला संदेश देणारं हे नेतृत्व, त्यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन जर त्यांना अपमानजनक बोलत असेल तर अशा संभाजी हे जो हा जो मनोहर भिडे या मनोहर भिडेला या देशामध्ये राहण्याचं अधिकार नाही. आणि म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करेन की काल या मनोहर भिडेच्या समर्थनात जे धारकरी रस्त्यावरती उतरलेत त्यांच्या ज्यावेळी ढुंगणावरती ज्यावेळी लाकडं पडली त्यावेळी ही लोक म्हणत होते की देशात संविधान आहे, देशात लोकशाही, अरे हे लोकशाही आहे त्या तुमच्या मनोहर भिडेला सांगा या हा देश लोकशाहीवरती चालतो. या देशामध्ये जर कोणी देशाच्या विघातक देशाच्या विरोधात कोणी बोलणार असेल तर त्याला या भारत देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या मनोहर भिडेचं जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि काल विधानसभेमध्ये या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस ते म्हणत आहेत की तो जो मनोहर भिडे तो गुरुजी, कुठला गुरुजी, कुठली डिग्री आहे त्याच्याकडं? तुम्ही गुरुजी जर त्यांना म्हणत असाल आणि गुरुजी म्हणून त्याला जर पाठीशी घालणार असाल एका माणसाला तर हा देशाच्या विरोधामध्ये
देशाच्या राष्ट्राच्या विरोधामध्ये आहे। माननीय गृहमंत्र्यांना आमची मनापासून कळकळीची विनंती आहे की आपण अशा राष्ट्रविरोधी काम करणाऱ्या नालायक लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका आणि ताबडतोब ह्याला अटक करा आणि जेलमध्ये टाका, ही मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम।